झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिक कराला वेध लागले आहेत ते मान्सूनचे, मात्र नाशिक महापालिका प्रशासनाला अजूनही मान्सूनची चाहूल लागलेली नाही। 8 दिवसांवर मान्सून येऊन ठेपला तरी अजूनही रस्त्यांची डागडुजी सुरू झालेली नाही। नाशिकच्या रस्त्यांवरचे हे खड्डे नेहमीप्रमाणे पावसासाठी या खड्ड्यांच्या पायघड्या तयार आहेत। दर पावसाळ्यात खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर येतो। आज छोटे दिसणारे खड्डे एक दोन पावसातच 1.5-2 फूट खोल होतात आणि अपघातांना निमंत्रण देतात। हा आजवरचा इतिहास आहे, मात्र तरीही महापालिका याबाबत गंभीर नसल्याचा आरोप होतोय। जून मध्ये डांबरी कामं होत नाही, जून मध्ये पावसाळ्यात सेटलमेंटाचं होत नाही, म्हणून एक तो नेम आहे की पावसाळ्यात डांबरी कामं करायची नसतात। मे महिन्यामध्ये हे कामं पूर्ण होणं गरजेचं आहे, परंतु अद्यापपर्यंत एकही कामाला त्या सुरुवात झालेली नाही। रस्त्याचा जो खड्डा आहे तो खड्डा बुजवण्यासाठी पावसाळ्यात कॉन्ट्रॅक्ट देतात, परंतु ते पावसाळ्यात ते खड्डे बुजवले जात नाही, ते लगेच उखडले जातात, त्यामुळे पुन्हा त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळते। ते त्यामुळे ते एकमेकाला म्हणतो ना आपण साठं लोटं, त्या पद्धतीने होत आहे। महापालिका प्रशासनानं अत्यावश्यक कामं हाती घेतल्याचं पालिका प्रशासन सांगतंय, मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार खडी क्रशरची कामं बंद आहेत, त्यामुळे खडी अभावी रस्त्याची कामं पूर्ण होऊ शकत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे। कलेक्टर साहेबांच्या आदेशानुसार सर्व खडी क्रशर आणि इत्यादी बंद असल्यामुळे ते कामकाज बंद आहे। उपलब्ध जो स्टॉक संबंधित कंत्राटदारांना आहे तेवढ्यापुरता फक्त कामकाज चालू आहे, नवीन कामकाज सध्या तरी त्या आदेशांमुळे बंद आहे। गेल्या वर्षी मान्सूनपूर्व कामं ऐन पावसाळ्यात आणि पावसानंतर ऑक्टोबर महिन्यातही सुरू होती, त्याचा दर्जाही निकृष्ट असल्यानं आज पुन्हा त्याच खड्ड्यांची मुरुम खडी टाकून दाखले जातात, मात्र पुन्हा तेच खड्डे बुजवण्याची वेळ का येते असा सवाल नागरिक करतायत। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।